ही दोघं सगळीकडे फिरत असायची. काखेत एक छोटी बॅग घेऊन दोघे जण कायम जोडीने फिरायचे. म्हणून माझी आई म्हणाली की तू तुझा हात दाखव. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि चेष्टेने हसला आणि तो सगळ्यांबद्दल बोलू लागला. हे माझ्या बाबतीत घडलंय. मी 17 वर्षांचा होतो. मी पूर्णपणे नास्तिक होतो. मंदिरात जाणं, पूजापाठ करणं किंवा असं करणंही नाही, फक्त असंच. काहीही असू दे, जरी घरात सण साजरा होत असेल, माझे आई वडील काही प्रार्थना करत असतील, मी नुसता असाच उभा राहणार असं कधीच नाही, शक्यच नाही. तुम्ही सर्वजण ह्या बाबतीत माझ्यापेक्षा खूप चांगले आहात. काहीही माहीत नसताना तुम्ही असं सहजपणे करत आहात, पण मी नाही, फक्त असाच. तर मी अशा स्थितीत होतो. माझ्या आईला काळजी होती की मोठ्या मुलीचं लग्न कधी होईल. तर दोन माणसं रस्त्यावरून चालत येत होती, कर्नाटकच्या उत्तर भागातून. ही दोघं सगळीकडे फिरत असायची. काखेत एक छोटी बॅग घेऊन दोघे जण कायम जोडीने फिरायचे. तर ते चालत येत होते. माझी आई म्हणाली, त्यांना बोलवून आण, मला माहीत करून घ्यायचंय की तुझ्या बहिणीचं लग्न कधी होणार आहे. मी म्हणालो, काय, ही माणसं तुला सांगणार आहेत. ती म्हणाली, तू बोलाव त्यांना. मी बोलावलं. मग ते आले. साधारणपणे भारतातल्या स्त्रिया त्यांचा हात ह्या लोकांना दाखवत नाहीत, कारण असे प्रसंग घडलेत की जिथे ते त्या स्त्रीवर काही गारूड घालतात आणि तो निघून जातो. संध्याकाळपर्यंत ही बाई घरातले सगळे दागदागिने गुंडाळून निघून जाते त्याच्या मागे. तिला कल्पनाच नसते ती हे काय करते. ती नुसती अशी चालते की जणू भ्रमिष्ट झालीय. आणि मग तो सगळं लुबाडतो आणि ती 2 किंवा 3 दिवसांनी परत येते आणि सगळं काही संपलेलं असतं. म्हणून माझी आई म्हणाली की तू तुझा हात दाखव. मी असा होतो, मी माझा हात मी कसा दाखवणार. माझ्या बहिणीला लग्नासाठी उभं करायचंय, मला माझा हात दाखवावा लागतोय. बकवास, मी म्हणालो, मी असं काही करणार नाहीये. अरे घरी दुसरं कोणी नाहीये, तुझा हात दाखव. मी विचार केला, ठीक आहे, आता मी ह्या माणसाची फिरकी घेईन. आणि मी माझा हात दाखवला. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि बरं का चेष्टेने हसला. मी फक्त त्याच्याकडे रोखून पाहिलं. जरी त्याला काही कळून आलं तरी माझ्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव मला त्याला दाखवायचे नव्हते. मी म्हणालो, ठीक आहे, सांग मला काय ते. आणि त्या माणसाने कुटुंबातल्या काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टी ज्या अगदी परवा घडल्या होत्या. ह्या गोष्टी कोणालाही माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. आज सकाळी नाश्त्यात तुम्ही काय खाल्लंय हे सुद्धा तो सांगू शकत होता, इतक्या अचूकपणे म्हणतोय मी कुटुंबातल्या सगळ्यांबद्दल. तेव्हा मी बघितलं, तरी पण मला ह्यावर विश्वास ठेवायचा नव्हता. हे खरंय, पण जाऊ दे, मला हे आवडलं नव्हतं. मग त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. माझी आई म्हणाली, हे सगळं ठीक आहे, पण माझ्या मुलीचं लग्न कधी होईल. तो म्हणाला, तिचं जाऊ द्या, धाकट्या मुलीचं लग्न येत्या मे महिन्यात होईल. 26 मेच्या अगोदर तिचं लग्न होऊन जाईल. माझी आई म्हणाली, अरे तू माझ्या धाकट्या मुलीबद्दल का सांगतोयस. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न कधी होईल. तो विषय टाळून दुसरंच काहीतरी बोलत राहिला. मग तो सगळ्यांबद्दल, अगदी सगळ्यांबद्दल बोलला. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालंच नाही, ती संन्यासी बनली. आणि माझी दुसरी बहीण, जिच्या लग्नाचा काही विषयच नव्हता, ती अजूनही विद्यापीठात होती. 24 मेला तिचं लग्न झालं. ठीक आहे, पुढच्या वर्षी. आणि मग माझी आई माझ्याबद्दल विचारत होती, हा मुलगा कशावरच विश्वास ठेवत नाही, याचा देवावर विश्वास नाही, हा देवळात सुद्धा येत नाही, ह्या मुलाचं काय होईल. आणि त्याने सांगितलं, वयाच्या 38व्या वर्षी हा एक भव्य मंदिर बांधेल. मी म्हणालो, बकवास.
मी आणि मंदिर बांधणार. मी मंदिराच्या आत सुद्धा जात नाही, मी कुठलं मंदिर बांधतोय. माझी आई म्हणाली, बघा याच्याकडे कसा आहे हा, काय होणार ह्याचं, काय करणार हा. तो म्हणाला, इतर लोक मेंढर हाकतील, हा माणसांचे कळप हाकेल. मी थोडा अस्वस्थ झालो, कारण ह्या वेड्याला अशा गोष्टी माहिती आहेत ज्या मला माहीत नाही आहेत. मग गोष्टी जेव्हा माझ्या आत उघड झाल्या, मला स्वतःला मारून घ्यावंसं वाटलं, कारण हे इतकं स्पष्ट होतं. हे सगळं माझ्या आजूबाजूलाच होतं, पण मी ते पाहू शकलो नाही. पण हा माणूस जो रस्त्यावर फिरतोय 10 रुपयांसाठी, 10 रुपये म्हणजे काय असतं, 10 रुपये म्हणजे 20 सेंट्स, ठीक आहे, ही त्याची फी होती, आणि ती सुद्धा तू मागायचा नाही. तुम्ही त्याला 10 रुपये दिले की तो आनंदाने निघून जायचा. जो माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवर फिरतो 10 रुपयांसाठी, तो हे पाहू शकत होता आणि मी ते पाहू शकत नव्हतो. मला इतकी लाज वाटली, अरे देवा. बघा, अजाणतेची पातळी इतकी आहे, समजतंय तुम्हाला? ही वस्तुस्थिती आहे संपूर्ण मानवजातीसोबत. एवढ्या पातळीचा अजाणतेपणा आहे, जे अगदी इथे समोर आहे ते तुम्ही पाहू शकत नाही. असाच कोणी जो 10 रुपयांसाठी रस्त्यांवर फिरतो, तो हे पाहू शकतोय. तर जीवन हे तुम्ही विचार करता तसं नाहीये, ते जसं आहे तसंच आहे. तुमचा प्रयत्न हा त्याला ते जसं आहे तसंच पाहायचा असला पाहिजे. सतत निष्कर्ष काढत राहणं नाही, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे असं का नाही आहे, ते तसं का नाही आहे. नुसतं पहा ते जसं आहे तसं. केवळ जर तुम्ही ते आहे तसं बघितलं, तरच तुम्ही जीवनाचे आणि त्याच्या पलीकडचे दरवाजे उघडू शकाल.